आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत रव्याचा खमंग कुरकुरीत असा चिवडा. आज आपण बनवणार आहोत जो महिनाभर टिकेल आणि खायलासुद्धा अतिशय खमंग असेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता चिवडा बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम कढई जी आहे ती गॅसवर ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 वाट्या इथं पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पाणी हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. आता ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे. 2 वाटी पाणी आणि 1 वाटी रवा असं प्रमाण घेतलेलं आहे. रवा जो आहे तो आपण भाजून घेतलेला नाही आहे, त्यासाठी तो छान असा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी रव्याच्या 2 पट पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून रवा जो आहे तो चांगला शिजला जाईल, मऊसूत होईल. यासाठी आपण हा रवा जो आहे तो चांगला शिजवून घेतलेला आहे. यामध्ये बाकीचं काहीही जिन्नस न घालता फक्त मीठ टाकून आपण हा शिजवून घेतलेला आहे. हा कढईतून एका ताटामध्ये आपण काढून घेतलेला आहे. आता हा थंड करण्यासाठी आपण असाच बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण काजू आणि बदाम जे आहेत ते तळून घ्यायचे आहे. बदाम जे आहे ते तळून घ्यायला थोडासा वेळ लागतो, काजू जे आहेत ते लगेचच लालसर होतात. त्यासाठी मंद आचेवर आपण हे दोन्ही तळून घेऊया. छान करपूस रंगावर आपण हे काजू आणि बदाम जे आहेत ते तळून घेतले. आता ते बाजूला काढून घेतले. त्याचबरोबर आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत. चले खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपण हे शेंगदाणे जे आहेत ते छान असे तळून घेऊयात. त्यानंतर आता आपण 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता हा कढीपत्ता आहे जो छान कडक आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. हा कढीपत्ता आता तळून झालेला आहे, आता बाजूला काढून घेऊया. त्यानंतर आता आपण हे रवा जो आहे तो शिजवून घेतलेला, तो आता थंड झालेला आहे. आता यामध्ये इथं मी उकडून घेतलेला एक बटाटा घेतलेला आहे. हा बटाटा आपल्याला यामध्ये किसून टाकायचा आहे. हातानेसुद्धा तुम्ही कुसकरून टाकू शकता, पण एखादी अशी बटाट्याची गुठळीमध्ये येऊ शकते, त्यासाठी इथं मी किसून घेतलेलं आहे. आता हा बटाटा आणि रव्याचं मिश्रण जे आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं हाताने मळून घेऊया, जेणेकरून बटाटा आणि हे रव्याचं मिश्रण चांगलं एकजीव होईल, एकसारखं होईपर्यंत मळून घेतलेलं आहे. आता आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. त्यानंतर इथं आपला साचा जो असतो तो घेतलेला आहे, एकदम बारीक असा घेतलेला आहे. आता आपल्याला हा साचा घ्यायचा आहे. जर जो आपण शेव बनवतो तो साचा घेतलेला आहे. आता यामध्ये आपलं तयार पीठ भरूया आणि आता हे झाकण लावून आपल्याला जशी आपण शेव बनवतो तसं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे शेव. आता इथं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला आपण जशी शेव बनवतो तसंच आपल्याला ह्या मिश्रणाची शेव बनवून घ्यायची आहे. आता छान कुरकुरत होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. आता उलट पालट करून घेऊया आणि छान असं तळून घेऊया. आता हे तळून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि त्यानंतर लगेचच दुसरीसुद्धा आपण हे बनवून घेऊया. आता हे बनवत असताना शक्यतो हात जो आहे तो लांब ठेवायचा आहे, कारण तेल गरम असल्यामुळं याची वाफसुद्धा फार गरम जी आहे ती हाताला भाजू शकते, त्यामुळं थोडंसं दुरूनच आपल्याला हे करायचं आहे. आता उलट पालट करून छान असं कुरकुरीत आपण तळून घेतलेलं आहे आणि बाकीच्यासुद्धा आपण हे बनवून घेऊया. आता हे दोन्ही बाजूनी छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया आणि आता हे झालेलं आहे. आता हे काढून बाजूला करून घेऊया. आता ह्या रव्याच्या मिश्रणाची आपण ही शेव जी आहे ती अशा पद्धतीनं करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान खमंग आणि कुरकुरीत अशी ही झालेली आहे. आता आपल्याला हाताने याचा चुरा करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीनं आता मी इथं चुरा करून घेतला. आता तळून घेतलेली मिरची, कढीपत्ता, काजू बदाम आणि शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊया. याचबरोबर तुम्ही अजून यामध्ये ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, मखणा असेल किंवा आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. आता अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी आणि 1/2 चमचा यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे. छान असं तिखट आणि गोड अशी चिवड्याला चव येणार आहे, त्यासाठी थोडीशी पिठी साखरसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व जिन्नस यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याला सगळं व्यवस्थित असं लागेल. आता आपला खाण्यासाठी खमंग कुरकुरीत असा हा रव्याचा आपला चिवडा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. हा चिवडा अगदी महिनाभर आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही आणि संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतो.
चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.